नमस्कार, मी विजय। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। या घडीची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज। पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी परप्रांतीयांना स्वखर्चातून स्वगृही रवाना केलेला आहे। विशेषतः सुपाते नगर त्यांनी स्वतः बस चालवले आणि या परप्रांतीयांना स्वगृही पाठवलेले आहे। याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने आणि सर्व नियम आणि अटींचे पालन करून आमदार निलेश लंके हे परप्रांतीयांच्या काळजीपुटी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी स्वतः सर्व बसची व्यवस्था केली आणि परप्रांतीयांना आपल्या स्वगृही रवाना केलेला आहे। आणि त्यामुळे निलेश लंके यांचा आदर्श आता प्रत्येक आमदाराने घ्यावा अशीच हाक नगरकरांकडून मिळताना दिसून येत आहे। या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी या संबंधित पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे ही अधिकची माहिती देत आहेत, आपण ती ऐकूयात। 12 निवारागृहांमध्ये 944 मजूर ठेवलेले होते, त्यामध्ये 162 हे महाराष्ट्रातील होते आणि उर्वरित जे आहेत हे परप्रांतातील आहेत, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार। तर आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील मजुरांसाठी स्पेशल रेल्वे ज्या सोडण्यात येत आहेत त्यासाठी माननीय निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने 10 बसेस करून देण्यात आलेल्या आहेत। त्यांना आपण नगरपर्यंत त्या बसमध्ये सामाजिक अंतर पाळून सर्व प्रवासी तिथे पोहोचवत आहोत। प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना जेवणाची देखील सोय करून देण्यात आलेली आहे इथे आणि त्यांच्यासोबत फूड पॅकेट आणि पाण्याचे बॉक्स आपण देत आहोत। तर अशा पद्धतीने सर्व नियम व अटींचे पालन करून आमदार निलेश लंके यांनी स्वतः बस चालवून या परप्रांतीयांना रवाना केलेला आहे। आमदार निलेश लंके यांच्या मदतीने आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने देखील स्वगृही परतण्यात यश आलेलं आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। धन्यवाद। ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।